नमस्कार मित्र बंधूंनो, आज आपण आलो आहोत जुन्नर मध्ये आणि येण्याचं निमित्त असं की मला एक बॅग घ्यायची होती. संपूर्ण जुन्नर मध्ये फिरलो परंतु मला चांगलं असं दुकान कुठं भेटलं नाही. सहज मला माहीत पडलं की सराई पेठेमध्ये समाधान बॅग नावाने एक दुकान आहे, इथे सर्व प्रकारच्या बॅग उपलब्ध आहेत. त्या ठिकाणी मी आलो आणि आपले शेजारी हे जे दादा बसलेले आहेत त्यांनी मला त्या बॅग वगैरे सगळ्या दाखवल्या आणि खरोखरच अतिशय उत्तम क्वालिटीच्या बॅग या ठिकाणी मला पाहायला मिळाल्या. तर त्यांच्याकडनं आता या घडीला मी दोन बॅग खरेदी केलेल्या आहेत. त्यांनी असं सांगितलं की माझ्या दुकानातल्या बॅग ऑस्ट्रेलियासारख्या देशामध्ये विक्री झालेल्या आहेत, म्हणजे जे पण आपले भारतीय बांधव ऑस्ट्रेलियामध्ये राहतात ते ऑस्ट्रेलियामध्ये बॅग न खरेदी करतात ते इथून बॅग घेऊन जातात असं त्यांच्या सांगण्यात नाही आलं. तर आपण त्यांच्याकडनं आता जाणून घेणार आहोत किती वर्षापासून ते ह्या व्यवसायात आहेत आणि त्यांना असं का वाटलं की हा व्यवसाय करावा. धन्यवाद दादा, बोला. आम्ही या धंद्यामध्ये 30 ते 32 वर्ष झाले असतील या धंद्यामध्ये आपण आहे. आणि आपल्याला कसं आहे, सर्व क्वालिटी जरा आपण कसं असतं सीजनमध्ये लोक माल विकतात त्यांना कपड्याची क्वालिटी कळत नाही. आपण कसं दिवस रात्र आपला हा 24 तास हा धंदा आहे ना, त्याच्यामुळे आम्हाला कपड्याची क्वालिटी कळती. त्याच्यामुळे हा कपडा खराब आहे का हा फाटल का काय काय याचं त्याच्यामुळे आम्हाला याचा अनुभव असल्यामुळं आम्ही गिऱ्हाईकाला फुल गॅरंटी देतो. एखाद्याची जर परिस्थिती गरीब असेल तर त्यांना आम्ही कमी रेटमध्ये सुद्धा माल देतो. गेले 30 वर्षापासून दादा हे या व्यवसायामध्ये आहेत आणि सगळ्या प्रकारच्या बॅग त्यांच्याकडे या ठिकाणी उपलब्ध आहेत, म्हणजे अगदी शाळेच्या बॅग पासून तर प्रवासाच्या बॅग पर्यंत या ठिकाणी लेडीज पर्स वगैरे लेदरच्या बॅग्स, देवाचे फ्रेम वगैरे आपल्याकडे सगळं आपण स्वतः बनवू. आणि सर्वात आनंदाची गोष्ट आणि अभिमानाची गोष्ट, आपला मराठी माणूस या व्यवसायामध्ये आहे ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. तर माझं सर्व जुन्नरवासियांना तसेच आजूबाजूच्या परिसरातील खेडेगावातील लोकांना विनंती आहे की दादांच्या दुकानात येऊन आपण जास्तीत जास्त खरेदी करावी. आणि ह्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला सर्वांना विनंती करते. धन्यवाद. धन्यवाद.